त्या चिठ्ठीवर तुम्ही तुमचं स्वतःचं नाव लिहायचं. नाव लिहून झाल्यानंतर ती चिठ्ठी माझ्यापर्यंत आणून द्यायची. त्यानंतर आपण त्या चिठ्ठीची काय करणार, घडी घालणार. घडी घातल्यानंतर आपण त्या सगळ्या चिठ्ठ्या या बॉक्समध्ये टाकणार, बॉक्स हलवणार आणि मी एकेका विद्यार्थ्याला बोलवणार. चिठ्ठी उघडायची, त्यावर असलेलं नाव मनात वाचायचं आणि आपला जो मित्र किंवा मैत्रीण असेल त्याच्याजवळ जाऊन ते उभं राहायचं. तर असा हा खेळ आहे फाईंड अ ते. आता ह्या चिठ्ठ्या तुम्हाला मी देणार, त्या चिठ्ठीवर तुम्ही तुमचं नाव द्यायचं. आता या चिठ्ठीवर तुम्ही तुमचं नाव द्यायचं. बघा, आता विद्यार्थ्यांनी नाव लिहिले आहेत, त्या नावलेल्या चिठ्ठ्यांच्या आपण घड्या करून घेणार आहोत. तर आता तुम्ही माझ्याकडे घडी करून करून ते चिठ्ठे द्यायचं. घडी करा की चौकट घडी करा, छान रुमाली घडी करतो ना आपण, त्याची घडी करा. तयार झालेल्या चिठ्ठ्या आपण आता बॉक्समध्ये टाकून घेणार. आता एकेकाला मी बोलवणार, तू ये. अच्छा, चल चिठ्ठी उचलायची, मनातल्या मनात वाचायचं आणि ज्या मित्रमैत्रिणीचं असेल त्याच्याजवळ जाऊन उभं राहायचं. नाही असं नाही, जाऊन त्याच्याजवळ उभं राहायचं म्हणजे तुला तुझं मित्रमैत्रिणी ओळखता आला. उभी राहा. हो, सांग तिचं नाव. व्हेरी गुड, छान. म्हणून सूचना व्यवस्थित ऐकायचं. नाव सांग. व्हेरी गुड, छान. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, या खेळाच्या माध्यमातून तुमच्या शब्दसंपत्तीमध्ये वाढ होणार आहे आणि तुमच्या मित्रमैत्रिणीचा परिचय तुम्हाला आहे याची ओळख पण आपल्याला खेळाच्या माध्यमातून.